हृदय हार्ट केअर अँड डायबिटीज सेंटरमध्ये मेंदू आणि आतड्याच्या रुग्णांची गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात यश मिळालं. जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील हृदय हार्ट केअर अँड डायबिटीज सेंटर इथं दोन डॉक्टरांना मेंदू आणि आतड्याच्या आजाराच्या रुग्णांची अतिशय अवघड आणि तितक्याच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाल्याची माहिती हॉस्पिटलचे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन डॉक्टर अक्षय हवालदार यांनी उमरगा तालुक्यातील एका 17 वर्षाच्या मुलीच्या मेंदूची विनाटाक्यांची शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिलं. याच हॉस्पिटलमधील कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर योगेश बंग यांनी देखील सोलापूरच्या एका 75 वर्षीय आजीच्या शरीरातील मोठ्या आतड्यांच्या आतील भागातील तसंच हर्निया आणि पेरिटोमेक्टिनी या 3 प्रकारच्या गंभीर आजारांच्या एकाच वेळी शस्त्रक्रिया यशस्वी करून आजीला मरणाच्या दाढेतून परत आणलं. यासाठी भूलतज्ज्ञ डॉक्टर सागर पारगुंडे आणि इतर सहकाऱ्यांची मदत महत्त्वाची ठरली. ह्या हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड आणि ज्या ऑपरेशनसाठी पेशंट्सना मुंबई किंवा मोठ्या सेंटरला जावं लागायचं तशा मोठ्या आणि कॉम्प्लिकेटेड आणि चांगल्या ऑपरेशन्स आपल्या ठिकाणी झालेले आहेत. एक न्यूरो सर्जरी आपल्याकडे डॉक्टर अक्षय हवालदार सर आहेत ज्यांनी इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजीमध्ये फेलोशिप केलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ते प्रथम असे इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजिस्ट आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वात चांगलं काम त्यांचं चालू आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये फिलिप्सची आजुरिओन ही सर्वात लेटेस्ट आणि ॲडव्हान्स्ड कॅथलॅब असल्यामुळे त्यांना ही ते ऑपरेशन आपल्या इथं करू शकले आणि पेशंटचा रिझल्टही खूप चांगला आला.